कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत, त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। इचलकरंजीतील अर्शद खान आणि शकील खान या दोघांनी दोन एटीएम कार्डचा वापर करून संगनमतानं सन्मती बँकेतील एटीएम मशीनची छेडछाड करून 2,29,000 अपहार केला। ही घटना सन्मती बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाली। त्यानंतर बँक व्यवस्थापनानं पाळत ठेवून दोघांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं। न्यायालयानं त्या दोघांची 19 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे। पोलीस तपासात या दोघांनी मर्चंट बँकेच्या एटीएम मशीनची छेडछाड करून 10,000 अपहार केल्याचं उघड झालं। या प्रकरणी बँकेचे व्यवस्थापक दीपक काटकर यांच्या फिर्यादीनुसार दोघांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झालाय। संशयितांनी अन्य काही एटीएमची छेडछाड करून अपहार केलाय का याचा पोलीस तपास करत आहेत। शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव इथल्या बौद्ध समाजातील युवक सिद्धांत धनवडे याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी जयसिंगपूर पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप होतोय। त्यामुळे शिरोळ तालुक्यातील दलित संघटनांच्या वतीनं सोमवारी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला। सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्यासह पोलिसांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या मारला। सिद्धांत धनवडेला मारहाण झाल्यानंतर तो बेपत्ता झाल्याचा आरोप करत शिरोळ तालुक्यातील दलित संघटनांनी पोलिसांवर टीका केली। यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्यानं काही काळ तणावाचं वातावरण होतं। दरम्यान सोमवारी संध्याकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची शिष्टमंडळानं भेट घेतली। इचलकरंजीतील श्री संत गोरा कुंभार सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं 11 ते 18 एप्रिल या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं होतं। या सप्ताहात राजू गांजवे यांच्या मार्गदर्शनाखाली पारायण आणि मारुती गडकरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हरिपाठ प्रवचन कीर्तन झालं। आज श्रीनं अभिषेक पूजा ज्ञानेश्वरी पारायण सांगता आणि बाळासाहेब माने महाराज यांचं काल्याचं कीर्तन झालं, तर मंदिर बांधकामासाठी सढळ हातानं मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं। पालखी सोहळ्यानं संत गोरा कुंभार जयंती सप्ताहाची सांगता करण्यात आली। त्यासाठी मंडळाचे अध्यक्ष संतराम कुंभार, सुधाकर कुंभार, सुशील आरेकर, सचिन कुंभार, सुभाष कुंभार, श्रीनिवास कुंभार, महेश कुंभार, आनंदराव खेबुडकर यांच्यासह समाज बांधवांनी परिश्रम घेतले। श्री जगद्गुरु पंचाचार्य एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं स्थापन झालेल्या कोल्हापूर हायस्कूलला मोठी शैक्षणिक परंपरा आहे। 15 जून 1947 रोजी या संस्थेची स्थापना झाली। यंदा या शाळेचं अमृत महोत्सवी वर्ष सुरू होत असल्याचं श्रीकांत मनोळे आणि व्हीडीम हिरेमठ यांनी सांगितलं। 23 एप्रिल रोजी हायस्कूलच्या प्रांगणात अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आणि आजी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा होणार आहे। त्याला आमदार जयंत आसगावकर, जयश्री जाधव यांची उपस्थिती असेल। जगद्गुरु पंचाचार्य एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एम जी वालीखिंडी यांच्या अध्यक्षतेखाली शाळेचा अमृत महोत्सव होत असल्याचं सांगण्यात आलं। पत्रकार परिषदेला दीपक पाटील, एस एन गडकरी, रफीक पठाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। राधानगरी तालुक्यातील येळवडे इथल्या न्यू सिद्धार्थ तरुण मंडळाच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली। या मंडळाला आशाताई पाटील यांच्या स्मरणार्थ रोहित पाटील यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती अर्पण करण्यात आली। या मूर्तीचं आणि फोटोचं सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं। नाचून नाही तर वाचून भीम जयंती साजरी करा असं आवाहन यानिमित्तानं करण्यात आलं होतं। त्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि त्यांची पुस्तकं भेट देण्यात आली। शिवाय येळवडे गावात निघालेल्या मिरवणुकीमध्ये भीमा कोरेगाव विजय स्तंभ, संविधानाचे फलक यासह सामाजिक आशय असणारे डिजिटल फलक झळकले।